आता लोकमत आपण इथं आवाज उठवल्यानं काय होतं, तर इथला आवाज थेट मंत्रालयापर्यंत जायला लागलाय, ही अभिमानाची गोष्ट आहे. आता आपल्याला काय करायचंय, विरोधी पक्ष अशी मागणी करत आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी. शेतकऱ्यांना सुद्धा असं वाटतंय की निवडणुकीच्या तोंडावर का होईना सरकार कर्जमाफी करेल. कर्जमाफीच्या मागणीचे संदर्भ काय काय आहेत, सरकार त्या मानसिकतेमध्ये आहे का, सरकार कर्जमाफी करू शकतं का, या संपूर्ण विषयावर आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. पहिला कर्जमाफीचा आवाज उठला तो लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे या बोलल्या होत्या, जेव्हा 2 महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती, गारपीट झाली होती, त्यावेळेस त्या म्हणल्या होत्या की शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पादन येत नाहीये, पहिले कोरडा दुष्काळ नंतर ओला दुष्काळ, आता त्यांना कर्जमाफीची गरज आहे, ही पहिली कर्जमाफीची मागणी झाली. त्यानंतर त्यांच्याच कार्यकर्ता शिबिरामध्ये सुप्रिया सुळे असं बोलल्या की जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, हे दुसऱ्यांदा. त्यानंतर तिसऱ्यांदा असं झालं की हिंगोलीचे गजानन कावरके आणि त्यांचे 10 सहकारी या शेतकऱ्यांनी त्यांचे अवयव विक्रीला काढले. ते अवयव विक्रीला काढल्यानंतर ते सर्व शेतकरी मुंबईला गेले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी आझाद मैदान पोलीस चौकामध्ये त्यांना अडवण्यात आलं. नंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या माध्यमातून मागणी केली. मुळामध्ये त्या शेतकऱ्यांचीच मागणी होती की शेतकऱ्याचा आता पहिला कोरडा दुष्काळ, नंतर ओला दुष्काळ, गारपीट, याच्यामध्ये सगळं पिकं गेलेत, इकून तिकूनचे पिकं आलेत तर त्याला भाव मिळत नाही, अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे आणि म्हणून सरकारनं कर्जमाफी द्यावी यासाठी ते मुंबईपर्यंत गेले होते आणि त्यांनी स्वतःचे अवयव विक्री काढले होते. आणि मग उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते संपूर्ण विषय परत चर्चेमध्ये आणला. हे सगळं होत नाही तर परत इकडे काय झालं की त्याच हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी परत मुख्यमंत्री हरवलेले आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांचं लक्ष नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, अशा पद्धतीचे बॅनर लागले. आता हे झाले संदर्भ की कर्जमाफीची मागणी कोणकोण केली आहे, तर त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं थेट अशी मागणी होताना दिसत नाहीये की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, अशा पद्धतीची कुठली त्यांच्याकडनं मागणी होताना दिसत नाही, शिवाय एक सुप्रिया सुळे यांनी केली होती आणि ते पण त्यांचं पण कितपत त्या करतील याची काही गॅरंटी नाही आहे. आता हे एक झालं. दुसरं, सरकारची मानसिकता ती आहे का, तर सरकारच्या काही लोकांसोबत माझी चर्चा झाली तर त्याच्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये. आता कुठलंही सरकार असो तर ते त्या तिजोरीचा विचार करतं, ते आपल्या काळामध्ये या तिजोरीवर किती भार येतोय या सगळ्या गोष्टीचा विचार करतं. पण माझं किंवा तमाम शेतकऱ्यांचं किंवा नागरिकांचं असं म्हणणं आहे की राईटअपच्या नावाखाली जर मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकत असेल तर आपल्याला पोसणारा हा जो पोशिंदा आहे हा म्हणजे एक मोठा शेतकरी समाज आहे, तो खूप गरिबीचं जगणं जगतोय, तो खूप ॲडजस्टमेंट त्याला करावं लागते आणि तेव्हा या 5-स्टार हॉटेलमध्ये अन्न शिजतंय, या बंगल्यांमध्ये किंवा मोठमोठ्या कारमधून हे लोक फिरतायत. तर या ज्या शेतकऱ्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे आणि त्याचं कर्ज सुद्धा माफ झालं पाहिजे अशी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता लोक म्हणतात आपण इथं आवाज उठवल्यानं काय होतं, तर इथला आवाज थेट मंत्रालयापर्यंत जायला लागलाय, ही अभिमानाची गोष्ट आहे. आता आपल्याला काय करायचंय, कर्जमाफी आपण का मागतोय, पहिले कोरडा दुष्काळ नंतर ओला दुष्काळ आणि निकून तिकून जे पिकं आले त्याला भाव नाही, अशा याच्यामध्ये जगणं मुश्किल झालंय. शेतकऱ्याला एक चांगला आधार कर्जमाफीचा मिळू शकतो, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचंय, तुम्ही तुमच्या आमदाराला फोन करायचा, घाबरायचं नाहीये, तुमचा आमदार तुमचा सेवक आहे, तुम्हाला काय आमदाराला शिव्या घालायचं नाही, फक्त फोन करायचं किंवा जिथं भेटतील तिथं त्या आमदारांना सांगायचं की साहेब कर्जमाफीचं तेवढं तुमच्या मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये विषय घ्या किंवा माझ्या मतदारसंघातली जनता कर्जमाफीचा रेटा लावून धरली आहे, तो रेटा तुम्ही आमचा पुढं रेटा पुढं न्या, अशा पद्धतीची मागणी जर केली तर 288 विधानसभा मतदारसंघातून मागणी जाऊ शकते आणि 288 विधानसभा मतदारसंघातनं जर सारखं तेच कानावर पडत असेल की शेतकऱ्यांना कर्जमाफी गरज आहे आणि सरकार बॅकफूटवर आहे शेतकऱ्यांना घेऊन, कारण की तुम्ही कांदा घ्या, सोयाबीन घ्या, कापूस घ्या, याला भाव मिळत नाहीये, सरकार अनुदान देण्याची भाषा करत असलं तरी अनुदान कधी येईल खात्यात ते वेगळा विषय झाला. सरकारला जर सरकारची इमेज सुधारवायची असेल तर सरकार कर्जमाफी करू शकतं, त्याच्यामध्ये आपल्या विरोधी पक्ष ठीक आहे कमकुवत झालाय, परंतु आपल्या शेतकऱ्यांनी ती मागणी करणं गरजेची आहे, सरकार ती मागणी सुद्धा आपली पूर्ण करेल. कोण कोण आपापल्या आमदारांना फोन करणार किंवा भेटून हे प्रत्यक्ष कळवणार आणि त्यांना कर्जमाफीची मागणी करायला लावणार हे कमेंट्समध्ये सांगा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.